एका प्रेम प्रकरणातून चक्क पोलिसावर हल्ला झाल्याची घटना घडली. अकोल्याच्या पातूर तालुक्यातल्या आलेगाव पोलीस चौकी अंतर्गत नवेगाव ते पिंपळ टोळी दरम्यान रस्त्यावर हा प्रकार घडला. या घटनेनंतर आईसह दोन भावांच्या विरोधात चांदणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन भावांना ताब्यात घेतले. नवेगाव मधल्या एका मुलाचं गावापासून जवळच असलेल्या पिंपळ टोळी गावातल्या एका मुलीसोबत प्रेम जुळलं. या प्रेमातून 3 महिन्यांपूर्वी दोघेही गाव सोडून गेले होते, परंतु हे दोघेही नवेगाव मध्ये परतल्याची माहिती संबंधित मुलीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी मुलाचं घर गाठलं. तिथून जबरदस्ती मुलीला ताब्यात घेऊन पिंपळ टोळीकडे घेऊन जायला निघाले, परंतु याबाबत मुलाच्या नातेवाईकांनी आलेगाव पोलीस चौकीला माहिती दिली आणि मुलीसोबत काही बरं वाईट होण्याची शंका व्यक्त केली. या माहितीवरून पोलीस चौकीमध्ये उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता नवेगाव ते पिंपळ टोळी मार्ग गाठला आणि संबंधित मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी पोलिसांवरच हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. साहेब, 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 साहे